नमस्कार मित्र, माझ्या माधव कानगुल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्र हो, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आपण जर शिक्षक असाल तर खूप महत्वाचा व्हिडिओ आहे हा, लक्ष देऊन ऐका. आपल्यासाठी खुश खबर आहे. सातव्या वेतन आयोगाची बातमी आहे, दिनांक 22 फेब्रुवारी 2019 जीआर आहे, म्हणजेच कालचा जीआर आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीला आता 2 महिन्याची मुदत दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्र हो, तत्पूर्वी जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओज, वेगवेगळे नवीन शासन निर्णय, सातव्या वेतन आयोगातल्या वेगवेगळ्या बातम्या आणि वेगवेगळे अपडेट्स मी माझ्या चॅनलवरती दररोज घेऊन येत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर कृपया लाईक बटनाला क्लिक करा. जर आपण माझ्या व्हिडिओला लाईक केला तर आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. चला तर मग सुरू करूयात. महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियम 1977 मधील व्याख्येनुसार असलेल्या अनुदानित शासकीय शाळातील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचा हा जी आर आहे. महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा जी आर आहे. 22 फेब्रुवारी 2019 हा जी आर आहे. इथे संदर्भ दिलेले आहेत 1, 2, 3, 4 काय दिलेले आहेत ते संदर्भ, 4 प्रकारचे संदर्भ दिलेले आहेत आणि इथे प्रस्तावना दिलेली आहे. सातवा केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीतील केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीत सुधारणा करण्याकरिता केपी बक्षी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती 2017 स्थापना करण्यात आली होती. सदर समितीच्या शिफारशी शासनाने काही फेरफारासह स्वीकृत करण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये घेतला आहे. त्या अनुषंगाने इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर शासकीय शाळातील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2018 संदर्भ 3 अन्वये अधिसूचित केले आहे. तसेच संदर्भ क्रमांक 4 परिपत्रकानुसार प्रारंभिक वेतन निश्चितीबाबत व थकबाकी अदा करण्यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. या आधारे राज्यातील व या विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये अध्यापक विद्यालये सैनिकी शाळातील पूर्णवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. पहा कोणकोणती अनुदानित खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये अध्यापक विद्यालये सैनिकी शाळातील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एवढ्या लोकांना हे लागू करण्याच्या शासनाच्या विचाराधीन होती. तर आता मग शासनाने काय निर्णय घेतला, पहा शासन निर्णय. शासन आता असे आदेश देत आहे की संदर्भ क्रमांक 3 अन्वये अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 मधील सुधारित वेतन संरचना व वेतन निश्चितीचे नियम तसेच संदर्भ क्रमांक 4 अन्वये वेतन निश्चिती व थकबाकी अदा करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सूचनासोबतच्या जोडपत्रातील अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय व सैनिकी शाळातील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात येत आहे. पहा सुधारित संरचना या सर्व शाळेतील शिक्षकांना योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात येत आहे. नंबर 2 मुद्दा, सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प हे आदेश निर्गमित झाल्याच्या 2 महिन्याच्या आत देण्यात यावा. म्हणजे आजपासून, आज आदेश निर्गमित झाला, 2 महिन्याच्या आत देण्यात यावा. एकदा दिलेला विकल्प अंतिम राहील, परत तो बदलता येणार नाही. या आदेशामध्ये लागू करण्यात आलेल्या सुधारित संरचनेमुळे होणारा अतिरिक्त खर्च हा त्या लेखा शीर्षकाखाली काढावायचा आहे आणि हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती आहे. चारुशीला चौधरी उपसचिव यांची सही आहे आणि हे कोणाकोणाला पाठवलेलं आहे त्यांचे प्रति नाव दिलेले आहे आणि इकडे अनुक्रमांक आणि इकडे पदनाम आणि त्यांना कुठल्या कुठल्या पे मॅट्रिक्समध्ये त्यांना दिलेलं आहे त्याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. सदरील जी आर मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून आपण डायरेक्ट हा जी आर डाउनलोडसुद्धा करू शकाल. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा, आपल्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद.